मी नाही, माझ्याकडे बघून तुम्हाला असं वाटतं की कुमारी प्रणिती सुशील कुमार शिंदे. नमस्कार मंडळी, राहुल गांधी महाराष्ट्राचे जावई होणार याच प्रकारचं सर्च सध्या यूट्यूबवरती सर्वत्र दिसत आहे. कारण ठरलेलं आहे संसदेमधील एक व्हिडिओ ज्याच्यामध्ये प्रणिती शिंदे, ज्या की सोलापूरमधून खासदार बनून यावेळेस लोकसभेवरती गेलेले आहेत. लोकसभेवरती जाण्याआधी राहुल गांधी यांनी प्रणिती शिंदे यांच्यासाठी एक सभा देखील घेतली होती. त्याचवेळीस प्रणिती शिंदे आणि राहुल गांधी यांचे फोटो व्हायरल झाले होते. प्रणिती शिंदे यांनी भारत जोडो यात्रेमध्ये राहुल गांधी यांच्या हातामध्ये हात देऊन त्या यात्रेमध्ये सहभागी घेतला. नंतर राहुल गांधी व प्रणिती शिंदे यांच्या लग्नाच्या चर्चा जिकडे तिकडे सोशल मीडियावरती होऊ लागल्या. कारणही तसंच आहे, राहुल गांधी हे जेव्हा तेलंगणाचे मुख्यमंत्री शपथ घेण्यासाठी जाणार होते, त्यावेळेस शपथ ग्रहण करताना ज्या स्टेजवरती सोनिया गांधी, प्रियंका गांधी, राहुल गांधी बसलेले होते, त्याच स्टेजवरती एकदम राहुल गांधी यांच्या बाजूला प्रणिती शिंदे यांना स्थान देण्यात आलं होतं. ते स्थान पाहून बऱ्याच मीडिया चॅनलवाल्यांचे डोळे एकदम विस्फटलेले दिसले. त्यानंतर सर्वत्र चर्चा झाली ती प्रणिती शिंदे व राहुल गांधी यांच्या लग्नाची. एका रॅली दरम्यान प्रियंका गांधी यांना प्रश्न विचारण्यात आला की राहुल गांधी लग्न केव्हा करणार, त्यावेळेस प्रियंका गांधी यांनी राहुल गांधीलाच विचारा असे म्हणून राहुल गांधी यांना माईक समोर उभा केले, स्टेज समोर उभा केले. पहिले उसका जवाब दो, सवाल क्या है भाई, क्या सवाल है? अब जल्दी करनी पड़ेगी, अब जल्दी करनी. राहुल गांधी यांना कार्यकर्त्यांनी विचारलं की तुम्ही लग्न केव्हा करणार, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आता लवकरच लग्न करावं लागणार आहे. राहुल गांधी व प्रणिती शिंदे यांनी जर लग्न केलं तर राजकारणामध्ये राहुल गांधी यांच्यासाठी तो सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरण्याची शक्यता आहे. सोनिया गांधी यांच्या घरातून देखील प्रणिती शिंदे व राहुल गांधी यांच्या लग्नाला अनुकूलता मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रियंका गांधी यांच्या मर्जीमध्ये आधीच प्रणिती शिंदे आहेत. आता राहुल गांधी यांनी जर होकार दिला तर राहुल गांधी यांचं या 54 वर्ष वयामध्ये लग्न होऊ शकतं, तर प्रणिती शिंदे यांचं वय वर्ष आहे 44. प्रणिती शिंदे या सोलापूर जिल्ह्यातील राखीव मतदारसंघातून सध्या लोकसभेमध्ये खासदार होऊन गेलेले आहेत. अशातच जर एका दलित व्यक्तीशी राहुल गांधी यांनी लग्न केलं, राजकारणामध्ये राहुल गांधी यांच्यासाठी तो एक मोठा टर्निंग पॉईंट होऊ शकतो. सुशील कुमार शिंदे हे राहुल गांधी व सोनिया गांधी फॅमिलीतील मर्जीतील नेते म्हणून मानले जातात. सुशील कुमार शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देखील राहिलेले आहेत. त्यावरूनच तुम्ही समजू शकता की सुशील कुमार शिंदे व गांधी घराण्याचे रिलेशन कशा प्रकारे असतील. आता सोनिया गांधी व प्रियंका गांधी यांची मर्जी व राहुल गांधी यांचा होकार जर झाला तर लवकरच प्रणिती शिंदे व राहुल गांधी विवाहबद्ध होण्याची शक्यता सगळीकडे वर्तवली जात आहे. मागे माहिती घेतल्याप्रमाणे सोशल मीडियावरती सर्वात जास्त व्हायरल सध्या राहुल गांधी व प्रणिती शिंदे यांचं नातं होताना दिसत आहेत. राहुल गांधी व प्रणिती शिंदे एकमेकांचे हातात हात घातलेले फोटो सोशल मीडियामध्ये व्हायरल झालेले आपण पाहिलेच असतील, या व्हिडिओमध्ये देखील आहेत. तुम्हाला काय वाटतं, राहुल गांधी महाराष्ट्राचे जावई होतील? कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब बटन दाबायला विसरू नका. आज आम्ही संयमी आहोत म्हणून आज लोकांचं जे कल आहे ते आमच्या बाजूने होताना दिसतं. राहुलजी त्या ठिकाणी गप्प बसून सहन करतायत खरं तर, आणि ह्याच्यातच आमची ताकद आहे. आणि आता युवा नेतृत्व सगळीकडे म्हणजे तुम्हाला होताना दिसते, एक बॅलन्स मेंटेन झालाय, तर टोटली संयमी नाही माझ्याकडे बघून तुम्हाला असं वाटतं.